नमस्कार आपण पाहत आहात शौर्य मराठी जामनेर तालुक्यातील पळासखेडा बुद्रुक येथील बस स्थानकात राहणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेला मानुसकी समूहाने जामनेर पोलिसांच्या मदतीने चोपडा तालुक्यातील वेले येथील मानवसेवा तीर्थ येथे दाखल करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे पळासखेडे बस स्थानक परिसरात एक मनोरुग्ण महिला गेल्या दोन तीन महिन्यापासून राहत असल्याची व ही महिला रात्री अपरात्री जोरजोरात जोड़ ओरडणे ने नेहमी बडबड करत असल्याची माहिती माणुसकी समूहाचे सदस्य योगेश वराडे यांना मिळाली होती त्यांनी या, या महिलेस मदत करण्यासाठी माणुसकीच्या व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज करून याची माहिती गजानन क्षीरसागर यांना दिली गजानन क्षीरसागर चंद्रकांत गीते यांनी रात्रीच पळासखेडा गाठात या महिलेला पोलीस पाटील आणि जामनेर पोलिसांच्या मदतीने वेले येथील मानव सेवा तीर्थ येथे दाखल केले याप्रसंगी समाजसेवक गजानन क्षीरसागर योगेश वराडे चंद्रकांत गीते राजू खरे कैलास पाटील पोलीस निरीक्षक किरण शिंदे कॉन्स्टेबल जितेंद्र ठाकरे होमगार्ड सूरज चौधरी उमेश बुंदले मनीषा धमान उपस्थित होते महिलेच्या पूर्ण साडे पूर्णवर पुनर्वसनासाठी या ठिकाणी माणुसकी समूहाने जबाबदारी घेण्याचं ठरवलं मी त्या ठिकाणी गावातील पोलीस पाटील व मानुसकी समूहाचे सदस्य योगेश वराडे यांनी सुद्धा फाराशी मोठी केली माझ्यासोबत सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे चंद्रकांत भाऊगीते ही सुद्धा सुट्टीवर असलेले नेहमीच ते माझ्यासोबत असतात ते पण माझ्यासोबत होते नंतर पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र ठाकरे सोबत होमगार्ड यांनीसुद्धा या ठिकाणी सहकार्य केलं आणि या महिलेला आता मानवसेवा तीर्थ वेले तालुका चोपडा येथे म्हणून रुग्णालयामध्ये या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे आणि पुढील उपचार या ठिकाणी अन्न वस्त्र निवारासाठी या महिलेला या ठिकाणी रवाना करण्यात आले 係。Hey.